भारतीय जनता पार्टी उल्वे नोड 2 आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं गव्हाणमधील छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन भगत ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी वयावाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते हा वयावाटप कार्यक्रम शनिवारी झाला. भारतीय जनता पार्टी उल्वे नोड 2 आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं गरीब आणि विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप करण्यात येत असतात. त्याच अनुषंगाने पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वयावाटप करण्यात आलं. तसेच पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची रायगड जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन भगत ज्युनियर कॉलेजच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायत सरपंच हेमलता भगत, उल्वे नोड 2 अध्यक्ष विजय घरत, उपाध्यक्ष अनंता शेठ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, सुनीता घरत, उषा देशमुख, अखिल भारतीय कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, शेलघर गाव अध्यक्ष अमृत भगत, सरचिटणीस अरुण घरत, सरचिटणीस भाऊ भोईर, उल्वे नोड 2 महिला मोर्चा अध्यक्ष अरुणा कोळी, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, वामनशेठ म्हात्रे, कोपरगाव अध्यक्ष सुधीर ठाकूर, कोपरगाव अध्यक्ष जयश्री घरत, पनवेल महिला मोर्चा उपाध्यक्ष अनुसया घरत, युवा नेते किशोर पाटील, ज्येष्ठ नेते बीटी कांबळे, प्राचार्य डोईफोड मॅडम, उपमुख्याध्यापक शेख सर, पर्यवेक्षक घाक सर, रयत बँक संचालक प्रमोद कोळी, गुरुकुल प्रमुख रवींद्र भोईर, सांस्कृतिक विभाग प्रमुख जयेश ठाकूर यांच्यासह शिक्षक वर्ग आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलं. आपण शिकलो पाहिजे, शिकल्याशिवाय काय नाही. आमच्याकडे शेती होती, मत्स्य व्यवस्था, शेतीवाले पण आता गेले, भात शेती पिकवणारे पण गेले. आता शेती कुठली आली, विमानतळ आलेलं आहे, कंपनी आले, कंपन्यामध्ये या विमानतळामध्ये जर आपल्याला मानाचं सन्मानाचं स्थान पाहिजे असेल तर ते घेण्याची वेळ आज आलेली आहे. तुम्ही विमानतळ उघडेल तेव्हा मी शिकेल तर काही होणार नाही. तुम्ही आतापासून एक मोठ्या हुद्द्यावर मी जाणार, चांगला अभ्यास करून मी मोठ्या हुद्द्यावर जाणार, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करणार, आपल्या शाळेचं नाव मोठं करणार, असा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागले पाहिजे. आणि त्याच्यासाठी शिक्षकांनी आपण त्या विद्यार्थ्यांना चांगलं लक्ष ठेवावं आणि आपला जो दरवर्षीचा लौकिक आहे निकालाचा तो कायम राखावा. कारण जेव्हा आपण चुकतो म्हणून शिकतो, जो चुकला तोच शिकतो. कारण चुकल्याशिवाय आपल्याला पुढचं उत्तर येत नाही किंवा पुढचा आपल्याला कुठलाही प्रसंग असेल तर चुकला तर विचारला आपण तर त्याचं सोल्युशन असतं आणि तो उत्तर विचारण्यासाठीच आपण शाळेमध्ये प्रवेश केलेला असतो. म्हणून आपल्याला येत असतं तर आपण कदाचित शाळेत आलंच नसतो. पण आपल्याला येत नाही किंवा एखादी गोष्ट आपल्याला पुढची शिकायची आहे म्हणूनच आपण शाळेत प्रवेश केलेला आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एवढेच सांगेन की आपण जेव्हा जेव्हा आपल्याला कोणतीही अडचण असेल किंवा शाळेची जी शिस्त असेल ती पाळण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. अभ्यास करून चांगला नाव लौकिक करा आणि पुढच्या पुढच्या वर्गात जा, एवढेच मी या निमित्ताने सांगते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.